आपल्या भागाची सुरुवात राहुल दादाच्या गाण्याने झाली आणि त्याचबरोबर सुरुवात झाली आपल्या या पर्वाच्या उपांत्य फेरीची. सगळ्या घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आणि आपल्या आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये सुद्धा गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या सगळ्या लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमधून. आपली थीमच आहे गणपती बाप्पा, तर सगळे लिटिल चॅम्प्स सज्ज आहेत आणि यांची गाणी ऐकायला आपले परीक्षकही सज्ज आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं, राहुल दादा. आजच्या भागात चार लिटिल चॅम्प्स आहेत पण इथे कोणीच बसलेलं दिसत नाहीये. इकडे कोणी नाहीये कारण आजच्या भागातील चार लिटिल चॅम्प्स पैकी जे लिटिल चॅम्प्स निवडले जाणार आहेत ते इकडे बसणार आहेत आणि ते डायरेक्ट पोहोचणार आहेत अंतिम फेरीत. तर आपण आजच्या भागाला सुरुवात करून स्वागत करूयात आपल्या पहिल्या स्पर्धकाचं. आजचा पहिला स्पर्धक माझ्या टीम मधला स्पर्धक आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वेदा नेरूरकर. उठाल करी गणाधिपाहो, उठाल करी पूर्व दिशा सरी, स्थिर चरावाखी जागी झाली पंचारती सजली, गणाधिपाहो वेदा. खूप छान झालं, मस्त आलं एकदम. थँक्यू. तुला गणपती बाप्पा आवडतो ना? हो. खूप श्रद्धा आहे ना तुझी? हो. मग तू पहिल्यांदा गणपती बाप्पाकडे काय मागितलंस? मी पहिल्यांदा गणपती बाप्पाकडे जसं सगळे मागतात तसंच बुद्धी मागितली. पण आता मी गणपती बाप्पाला मागते की मला लिटल चॅम्प्स जिंकू दे. आपण परीक्षकांना विचारूयात. हो. राहुल दादा, वेदा छान गायलीस. थँक्यू. ही भूपाळी होती, शुद्ध कल्याण मध्ये असतात जनरली सगळ्या भूपाळ्या. हे गाणं जे होतं ह्याच्यामध्ये ना खूप ठेराव होता सुरांचा, त्याच्यातले काही तू खूप चांगले लावलेस, काही थोडेसे इकडे तिकडे झाले. पण हे पहिलंच गाणं आहे आत्ता तुझं, तुझ्याकडनं अजून खूप अपेक्षा आहेत माझ्या, आमच्या दोघांच्याही. त्याच्यामुळे तुला अजून खूप चांगलं गायला पाहिजे, खूप चांगलं गायला पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा, वेदा खूप छान गायलीस. थँक्यू. ही भूपाळी होती आणि भूपाळीचे सूर इतके सुंदर असतात की ते ऐकल्यानंतर असं वाटतं की पहाट झाली आहे, छान सूर्य उगवला आहे, समुद्र आहे, पक्षी आहेत, अशी फिलिंग भूपाळीमध्ये आहे. तू छान गायचा प्रयत्न केलास, हे गाणं फार अवघड आहे गायला. तू खूप छान गायलीस. ऑल द बेस्ट. या थीम मध्ये आपल्याला फक्त राहुल दादाचे मार्क्स दिसणार आहेत. दादा मार्क्स. वेदा ऑल द बेस्ट. आणि तू माझ्या टीमची आहेस. हो. त्यामुळे जर का ह्याच्यापेक्षा अजून चांगलं गायलीस तर तुझ्यापेक्षा दुप्पट आनंद मला होणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट.